यस एम आई ऑडिबल? यस इज इट ऑडिबल? यस रोल नंबर 14 एम आई ऑडिबल? 14? यस टेल मी एम आई ऑडिबल टू यू? यस सर, यस यस सर. ओके बिकॉज होल कैंपस इज गोइंग टू फेसिंग दैट नेटवर्क इशू फ्रॉम अपर. देखो सर. यस ओके डेफिनेटली योर वॉइस विल बी ब्रेकिंग. ओके सो टोटल कैंपस फेसिंग द नेटवर्क इशू बिकॉज द सर्वर ऑफ द कॉलेज इज डाउन नाउ. That's why. Okay. So please try to understand. Phasor, it is what actually? It is the rotating line. Okay. Having a definite length. And it is always rotating in an anti-clockwise direction. Okay. Phasor manje kaya ahe baga? Ki ek line ahe. Theek hai? Ani tya line chi particular length aste. Definite length aste. Tati ka aste te? पर्टिक्युलर लेंथ म्हणजेच डेफिनेट काहीतरी त्याची मॅग्निट्यूड असते. ठीक आहे. म्हणून आपल्याला फिजिक्समध्ये पण आपण स्टडी केलेला आहे की व्हॉट इज मीन बाय फेजर. ओके फेजर इज नथिंग बट व्हॉट इट इज अ रोटेटिंग लाईन हॅव्हिंग अ डेफिनेट लेंथ अँड ऑलवेज रोटेटिंग इन अ अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन ॲट अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. ओके लक्षात ठेवा द वेफॉर्म अँड इक्वेशन रिप्रेझेंटेशन ऑफ अन अल्टरनेटिंग करंट इज शोन. Okay, already all of us already known these things. Okay, equation and waveform representation of sinusoidal quantity. Okay, but sinusoidal quantity can be represented in terms of phasor diagram also. Okay, or in terms of phasors also. आता तुम्ही म्हणाल की सर या फेजर्स चा आम्हाला काय उपयोग आहे. तर या फेजर्सचा खूप काही उपयोग आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. कारण या फेजर्सचा यूज करून आम्ही लॅगिंग लिडिंग किंवा इन फेज आउट ऑफ फेज हे जे काही कन्सेप्ट आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ह्या सगळ्या या फेजर डायग्रामशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. तर आपण ऍक्च्युअली फेजर म्हणजे काय असतं ते पाहणार आहोत विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. ओके सो सी ओवर हियर दिस इज व्हॉट द वेवफॉर्म रिप्रेझेंटेशन ऑफ सायनोसॉइडल क्वांटिटी. ओके दिस इज द waveform representation of sinusoidal quantity and I is equal to Im sin omega t. It is the equation for the sinusoidal quantity and this below diagram represents the phasor representation of the alternating sinusoidal quantity. Okay. So in order to draw that phasor diagram, what we have to do mentioned over here. Okay. Draw a line of OP length equal to IM. मी तुम्हाला आता या डायग्राम वरती कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. आपल्याला एक ओपी लाईन अशी ड्रॉ करायची ज्याची की व्हॅल्यू काय असेल IM असेल म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू एवढी असेल. ठीक आहे. दिस लाईन ओपी रोटेट्स इन अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी मेजर्ड इन रेडियन पर सेकंड अँड follows the circular trajectory as shown in the figure. आता तुम्हाला ट्रॅजेक्टरी म्हणजे काय असतं माहिती आहे. ट्रॅजेक्टरी म्हणजे इट इज द पाथ ट्रेस्ड बाय द एनी ऑब्जेक्ट. ओके ट्रॅव्हलिंग आयदर इन लिनियर मोशन ऑर इन अँग्युलर मोशन. ओके प्रोजेक्टाईल मोशन मध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रॅजेक्टरी वगैरे काय असतं. फिजिक्स मध्ये शिकलात तुम्ही ट्रॅजेक्टरी काय असतं. ठीक आहे. किंवा सर्क्युलर मोशन मध्ये पण तुम्ही स्टडी केलेला आहे. ठीक आहे. तर ओपी हा एक फेजर आहे. ओपी काय आहे फेजर आहे. याची ओपीची जी काही लेंथ असेल तर ती इक्वलंट असेल कशासाठी या आयएमसी इक्वलंट असेल. ठीक आहे. कशाला इक्वलंट असेल आयएमसी ते इक्वलंट असेल. ठीक आहे. मग ही जो काही फेजर आहे ओपी हा कंटिन्युअसली रोटेट होईल विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी इन अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन. ओके सो at any instant the projection of op on the y axis is given by tumhala mi sakali sudha sangitla na ki chat box madhe attendance takat jau naka. theek hai.
मला अटेंडन्स पुट करणे हे खूप महत्वाचं वाटतं. एखाद्याला विचारलं आवाज येतोय का आवाज येतोय का, त्यावेळेस नाही कळत आहे कुणाला. In engineering field, attendance is important whenever you got the something. Otherwise, it is not essential. Okay. At any instant, the projection of OP on the Y axis is given by. आता हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. व्हर्टिकल ऍक्सिस हा वाय असतो, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग कोणत्याही इन्स्टंटला जर आपण या ओरिजिन पासून या काय म्हणू आपण त्याला सॉरी असं इंटरप्शन मुळे काय होतं, लिंक तुटते. ठीक आहे, आता बघा. ऍट एनी इन्स्टंट द प्रोजेक्शन ऑफ ओपी ऑन द वाय ऍक्सिस इज गिव्हन बाय OM is equal to OP sin, okay, OP sin T. किंवा OP म्हणजे काय आहे मग, ती मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. म्हणजे OM जे आहे इथं दिसतंय बघा, OM, ओके, दिस इज व्हॉट ऍक्च्युअली द ऍक्च्युअल मॅग्नेट्यूड ऑफ ए करंट, ओके, ऑफ ए करंट. सो OM इज इक्वल टू व्हॉट, OP इंटू sin T, ओके, sin T किंवा साईन ओमेगा टी म्हटलं तरी चालतं. ठीक आहे, मग ओपी काय असतं, आय एम असतं. म्हणजे ओ एम विल गोइंग टू रिप्रेझेंट द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ओ एम विल गोइंग टू रिप्रेझेंट द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग क्वांटिटी, ओके, अल्टरनेटिंग क्वांटिटी ऑर द सायनोसॉइडल क्वांटिटी. हेन्स द लाईन ओपी इज द फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ द सायनोसॉइडल करंट. ओपी इज द phasor representation of sinusoidal current. We remember that OP is what? Phasor representation of sinusoidal current. Okay, हे सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, कुणाला काही डाऊट आहे याच्याबद्दल? येस, वॉट इज मीन बाय द फेजर रिप्रेझेंटेशन अँड हाऊ इट विल बी ड्रॉन फॉर द पर्टिक्युलर एसी क्वांटिटी? येस, एनी डाऊट इज दॅट? I hope it is should not be there, okay, because it is a simple one, okay. Once again, what is meant by the phasor? Phasor, it is a definite, we can say that phasor, it is the length or line which is always rotating with angular velocity radian per second in anti-clockwise direction, having the definite length. The length of the phasor which will going to give you idea about the magnitude of a sinusoidal quantity. Okay, length of phasor, it is equivalent to the magnitude of sinusoidal current or the sinusoidal voltage, okay, or the alternating quantity. We remember that every phasor having a definite length, okay, so remember that. Okay, so this is what the phasor representation. Next we will see that what is meant by the concept of phase in electrical engineering. Okay, so phase is defined as the fractional part of time period or a cycle through which the quantity has advanced from the selected zero position to reference. At the same meaning kya hai baga, phase is defined as the fractional part of time period, okay, hai fractional part of time period hai kunacha of a cycle through which a quantity has advanced from the selected zero position to reference. Okay, आता इथं बघा, फेज म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, हा एक फ्रॅक्शनल पार्ट आहे कुणाचा, टोटल टाइम पिरियडचा किंवा टोटल सायकलचा. म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये एसी क्वांटिटी ची जी काही व्हॅल्यू असेल,
from zero position, from the selected zero position of a reference. म्हणजे काय म्हणायचं बघा, फेज मध्ये, फेज म्हणजे काय आहे, हा एक फ्रॅक्शनल पार्ट आहे कुणाचा, एसी क्वांटिटीचा किंवा सायनोसॉइडल क्वांटिटीचा. कुठपर्यंत, एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत. आपण म्हणू शकतो की पाय बाय टू, पाय, थ्री पाय बाय टू, टू पाय, ठीक आहे, हा टाइम पिरियड आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, कारण आपण फर्स्ट लेक्चर मध्येच पाहिलेला आहे कन्सेप्ट ऑफ टाइम पिरियड. ओके, रिलेशन बिटवीन द फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड आपण पाहिलेला आहे, बरोबर की नाही. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड, किंवा आपण त्याला व्हाईस वर्स असं म्हणतो, बरोबर. तर फेज म्हणजे काय, ऍक्च्युली हा एक फ्रॅक्शनल पार्ट आहे कुणाचा, सायनोसॉइडल क्वांटिटीचा. कुठपासून तो मेजर करतोय आपण, झिरो पासून एखाद्या रेफरन्स पॉइंट पर्यंत, रेफरन्स टाइम पिरियड पर्यंत, त्याला आपण पाय बाय टू किंवा पाय किंवा थ्री पाय बाय टू किंवा टू पाय, या कुठपर्यंत आपण याला मेजर करू शकतो. फ्रॉम द सिलेक्टेड झिरो पोझिशन ऑफ रेफरन्स, म्हणजे या झिरो पासून आपण कुठपर्यंत मेजर करू शकतो, टोटल कम्प्लीट सायकल पर्यंत, म्हणजे टू पाय पर्यंत, ठीक आहे. म्हणजे कोणत्याही इन्स्टंटला आपण एखाद्या सायनोसॉइडल करंटची किंवा व्होल्टेजची मॅग्निट्यूड काढू, याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हणतो, त्यालाच आपण पुढे जाऊन फेज असं म्हणणार आहोत. आता फ्रॅक्शनल पार्ट ऑफ टाइम, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ टाइम याचं मिनिंग काय आहे, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ टाइम पिरियड म्हणजे ह्या टोटल झिरो टू टू पाय हा जो टोटल टाइम पिरियड आहे टी, ठीक आहे, याच्या फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याला आपण फेज असं म्हणणार आहोत, ठीक आहे. पाय बाय टू, पाय, थ्री पाय बाय टू, टू पाय, हा ऍक्च्युली काय आहे, फेज आहे, ठीक आहे. फेज ऑफ प्लस ईएम इज पाय बाय टू रेडियन ऑर टी बाय फोर सेकंड. आता त्यांनी दिलंय बघा, फेज हा पॉझिटिव्ह ईएमचा फेज काय आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सायकल जी आहे व्होल्टेजची, तिच्यासाठी फेज काय आहे, पाय बाय टू, ठीक आहे. पाय बाय टू म्हणजे आता झिरो पासून मॅक्झिमला, मॅक्झिममला रीच होण्यासाठी जो काही टाइम पिरियड लागेल त्याला आपण जनरली फेज म्हणू शकतो, ठीक आहे. म्हणजे पाय बाय टू, पाय बाय टू म्हणजे टाइम पिरियड आहे हा, किंवा त्याला टी बाय फोर म्हणलं तरी चालतं, ठीक आहे. झिरो टू टी बाय फोर हा पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे. या टाइम पिरियड मध्ये फ्रॉम झिरो पासून सायनोसॉइडल क्वांटिटी ही मॅक्सिममला जाते, ठीक आहे. Advanced from the selected zero position of a reference. याचं मिनिंग काय आहे, या झिरो पोझिशन पासून या मॅक्सिमम पर्यंत, ठीक आहे. फेज ऑफ निगेटिव्ह ईएम इज थ्री पाय बाय टू रेडियन ऑर थ्री टी बाय फोर सेकंड. आता बघा, तुम्हाला इथे दिसलं असेल की मॅक्सिमम मायनस ई टू द सफिक्स स्मॉल एम, ओके, ही जी काही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे व्होल्टेजची, आता याला व्हीएम लिहिलं तरी चालतं, ठीक आहे, किंवा आय एम लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही त्याला, ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह व्हीएम किंवा निगेटिव्ह पीक कुठे येतोय, थ्री पाय बाय टू ला किंवा थ्री टी बाय फोर ला, ठीक आहे. थ्री टी बाय फोर एवढ्या टाइम पिरियड नंतर हा मॅक्सिमम व्हॅल्यू इथं गेन होतीये. म्हणजे निगेटिव्ह व्हीएम साठी किंवा निगेटिव्ह ईएम साठी फेज आहे थ्री बाय, थ्री पाय बाय टू, ओके. हा आहे फेजचा सिम्पल कन्सेप्ट. म्हणजे फेज म्हणजे काय, ऍक्च्युली हा एक फ्रॅक्शनल पार्ट आहे ओवर ए टाइम पिरियड ऑफ ए सायकल, ओके. आणि मग थ्रू विच द क्वांटिटी हॅज ऍडव्हान्स्ड फ्रॉम, आता क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी, सायनोसॉइडल क्वांटिटी, मग ती व्होल्टेज असेल किंवा करंट असेल. आता त्यांनी इथं करंट, सॉरी, व्होल्टेज कन्सिडर केलेला आहे, आपण त्याला प्लस ईएम म्हणालो आहे इथं, किंवा याला प्लस व्हीएम म्हणलं तरी चालतं, ठीक आहे, किंवा स्मॉल ईएम ई असं नोट केलं तरी चालतं, ठीक आहे. नोटेशन डज नॉट मॅटर, ओके. मग पॉझिटिव्ह, आता पॉझिटिव्ह ईएम जे आहे म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे पॉझिटिव्ह सायकल मध्ये, तर ती पाय बाय टू ला किंवा टी बाय फोर एवढ्या सेकंड साठी ती जी काही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती गेन होत आहे. आणि निगेटिव्ह साईडला मॅक्सिमम व्हॅल्यू कधी गेन होते, थ्री टी बाय फोर सेकंड किंवा थ्री पाय बाय टू एवढ्या कालावधी नंतर ती पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला अचीव होत आहे, ठीक आहे. हा फेज तुम्हाला पुढे जाऊन समजेल, ठीक आहे. आता बघा, फेज डिफरन्स काय असतो, ठीक आहे. फेज डिफरन्स वेन टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव अ डिफरंट झिरो पॉइंट
they are said to have a phase difference. They are said to have a phase difference. आता इथं बघा दोन sinusoidal quantities आहेत किंवा दोन alternating quantities आहेत of a same frequency. Of a same frequency. आता यांना सेम फ्रिक्वेन्सी आहे असं आपण म्हणतोय पण त्यांचे दोघांचे स्टार्टिंग पॉईंट हे वेगवेगळे आहेत आणि मग या दोघांच्या जो स्टार्टिंग पॉईंट मधला जो डिफरन्स असेल त्याला आपण फेज डिफरन्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे, मग असे जसं पाहिलं की नाही पॉझिटिव्ह ई ला फेज काय असतो पाय बाय टू आणि निगेटिव्ह ई एम ला फेज काय असतो थ्री पाय बाय टू किंवा थ्री टी बाय फोर. ठीक आहे, मग फेज डिफरन्स आता वेन टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव अ डिफरंट झिरो पॉइंट. म्हणजे इथं बघा आपण याला ए बी नाव देऊ. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आपल्याला समजलं जाईल. ठीक आहे, हे आहे ए आणि हे आहे बी क्वांटिटी. ठीक आहे, हा झिरो किंवा इनिशियल पॉइंट आहे आणि हा नंतरचा सपोज वन आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ए नावाची अल्टरनेटिंग क्वांटिटी ही झिरोला स्टार्ट होते पण बी नावाची अल्टरनेटिंग क्वांटिटी ही आफ्टर वन सेकंड किंवा आपण काय म्हणू त्याला काहीतरी वेळानंतर सुरू होते. म्हणजे तिचा इनिशियल पॉईंट कुठं आहे या वन नावाच्या पॉईंट वरती या सेकंड किंवा बी नावाच्या अल्टरनेटिंग क्वांटिटीचा तो इनिशियल पॉईंट आहे. मग या दोघांमध्ये जो काही डिफरन्स असेल त्याला आपण फेज डिफरन्स असं म्हणतो. ठीक आहे, काय म्हणणार आहोत आपण याला फेज डिफरन्स. बघा वेन द टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी, सेम फ्रिक्वेन्सी नोट इट डाऊन, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. ओके, आपण दोन अल्टरनेटिंग क्वांटिटीची जर फ्रिक्वेन्सी सेम असेल तरच त्या दोघांमधला आपण फेज डिफरन्स डिफाईन करू शकतो. जर दोन क्वांटिटीची फ्रिक्वेन्सी जर वेगवेगळी असेल तर आपण त्यांचा काही फेज डिफरन्स म्हणजे कॅल्क्युलेट करू शकत नाही किंवा आपण त्यांना त्यांचा फेज डिफरन्स सांगू शकत नाही कारण त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. ठीक आहे, म्हणजे डेफिनेटली त्यांचा स्टार्टिंग पॉईंट आणि त्यांचा झिरो होण्याचा टाइम हा वेगळा असेल. आता बघा ए नावाची क्वांटिटी इथं झिरो होत आहे बरोबर, पण बी नावाची क्वांटिटी थोडस पुढे जाऊन झिरो होत आहे. परत ए नावाची क्वांटिटी याच्या अलीकडे झिरो होते, परत त्याच्यानंतर बी नावाची क्वांटिटी ही झिरो होतीये. पण यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे पण फ्रिक्वेन्सी मात्र सेम आहे यांची. ठीक आहे, आपल्याला तो मात्र पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की फेज डिफरन्स इज ऑलवेज डिफाइंड फॉर द टू अल्टरनेटिंग क्वांटिटी वेन दे हॅव द सेम फ्रिक्वेन्सी. ओके, हा वर्ड महत्वाचा आहे, दॅट अल्टरनेटिंग क्वांटिटी मस्ट हॅव द सेम फ्रिक्वेन्सी. ओके, बी रिमेंबर दॅट. Next, the angle between the zero point is the angle of phase difference. Ata baga ha jo phi ahe apan magnetic circuit madhe ya phi la apan flux asa manat hoto. Theek hai, pan ha phi mhanje ata ya third unit madhe apan yala phase difference asa mhanar ahot. Mhanje ya dovancha zero position la jo kai angular kay mhanu apan yala angular difference asel tar त्या अँग्युलर डिफरन्सला आपण काय म्हणणार आहोत फेज डिफरन्स म्हणणार आहोत. ठीक आहे, आता आपण काय करूया या दोन क्वांटिटी साठी फेजर डायग्राम काढू. ठीक आहे, या दोन क्वांटिटी साठी फेजर डायग्राम काढू. ठीक आहे, आता बघा ए क्वांटिटी ही सुरुवातीला स्टार्ट होतीये, म्हणजे ए जी सायनोसॉइडल क्वांटिटी करंट आहे ते सुरुवातीला स्टार्ट होत आहे म्हणून मी काय करणार आहे याला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करणार आहे आणि बी नावाची जी क्वांटिटी आहे ती थोडीफार लेट सुरू होतीये. किती लेट सुरू होती आपल्याला माहिती आहे, या दोघांमधला जो अँगल असेल हा फाय. ठीक आहे, या फायला आम्ही इलेक्ट्रिकल मध्ये काय म्हणत असतो फेज अँगल. ठीक आहे, याला काय म्हणतो आम्ही फेज अँगल. ठीक आहे, मग या क्वांटिटी म्हणजे कंटिन्युअसली अशा रोटेट होतील. ठीक आहे, म्हणजे सपोज ही ए क्वांटिटी आहे आणि ही बी क्वांटिटी आहे. ठीक आहे, या दोघांमध्ये जो काही अँग्युलर फेज असेल किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा वर्ड सगळ्यांना कळतो बरोबर की नाही, कारण तुम्ही सर्क्युलर मोशन शिकला आहात फिजिक्स मध्ये. ठीक आहे, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट या दोन मध्ये किती आहे ए क्वांटिटी आणि बी क्वांटिटी मध्ये 5
फाय नावाचा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे, त्याला आपण अँगुलर वेलॉसिटी डिफाइन करतो की नाही, डी फाय बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा. आता योगावर इथं फ्लक्स पण इथं लिहिले मी, ते चुकीचं आहे, ठीक आहे, फ्लक्स सारखं दिसतंय तुम्हाला. हे बघा अँगुलर वेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे ना, ओमेगा इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. काय म्हणून आपण त्याला अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण अँगुलर वेलॉसिटी असं म्हणत असतो, सगळ्यांना माहिती आहे ते, ठीक आहे. मग बघा जो काही अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल या दोन ह्याच्यामध्ये किंवा अँगुलर डिफरन्स असेल या दोन क्वांटिटी मध्ये, तर त्याला आपण त्याचा फेज अँगल किंवा फेज डिफरन्स असं म्हणणार आहोत. फेज अँगल किंवा फेज डिफरन्स, ओके. सगळ्यांना फेज डिफरन्स कळाला असेल. आता या वेव फॉर्म मध्ये आणि या काय म्हणू याला आपण फेजर रिप्रेझेंटेशन मध्ये, ठीक आहे. आता मी तुम्ही म्हणाल की सर ही क्वांटिटीज तुम्ही सुरुवातीला का घेतली आणि इकडे नंतर बी क्वांटिटी अशी का घेतली, तर बघा ए क्वांटिटी सुरुवातीला स्टार्ट होतीये, म्हणजे अगोदर स्टार्ट होतीये, म्हणून मी इथे त्याला अगोदर प्रिफरन्स दिला, त्याच्यानंतर मी बी क्वांटिटी ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. मग हा कंटिन्युअसली फेजर इकडे फिरणार आहे अँगुलर मोशन. या दोघांमधली जो काही फेज डिस्प्लेसमेंट असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, फेज डिफरन्स, ठीक आहे. तुम्हाला कन्सेप्ट ऑफ फेज डिफरन्स समजला असेल की दोन अल्टरनेटिंग क्वांटिटी आहेत, त्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, तर पण त्यांचा जो इनिशियल पॉइंट आहे किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे तो डिफरंट असेल, तर त्या दोन क्वांटिटी मध्ये फेज डिफरन्स येतो. आता फेज डिफरन्स आपल्याला कुठे हेल्पफुल आहे, तर करंट मधून, सॉरी, एखाद्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आणि त्याच्या अक्रॉस डेव्हलप होणारा व्होल्टेज, सायनोसॉइडल व्होल्टेज, ह्या इन फेज क्वांटिटी असतात, इन फेज क्वांटिटी असतात, ठीक आहे. म्हणजे बघा आपण वेन एव्हर द एसी सप्लाय इज अप्लाइड अक्रॉस द प्युअर रेजिस्टन्स, इन दॅट केस वी विल सी दॅट वी कॅन से दॅट दिस वन इज द व्होल्टेज अँड दिस वन इज द करंट वेव फॉर्म फॉर द प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट, ओके. फॉर द प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट व्होल्टेज आणि करंट या दोन्ही क्वांटिटी इन फेज असतात, म्हणजे फेज डिफरन्सची व्हॅल्यू या रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये ही झिरो असते, ठीक आहे. म्हणजे फेज डिफरन्स हा रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये करंट आणि व्होल्टेज मधला जो काही फेज डिफरन्स असेल तर तो झिरो असतो. म्हणजे झिरो असतो म्हणजे ऍक्च्युली काय, तर व्होल्टेज आणि करंट हे एकाच पॉइंटला मॅक्सिमम होतात आणि एकाच पॉइंटला ते झिरो होतात. आता अप्रॉक्सिमेटली इथं बघा आपण ज्यावेळेस ऍक्च्युअल वेव फॉर्म बघू ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की करंट आणि व्होल्टेज हे दोन्ही एकाच टी नावाच्या टाइम सेकंड ला हे एकाच वेळेस मॅक्सिममला येतात, एकाच वेळेस ते झिरोला येतात, ठीक आहे. निगेटिव्ह साईडला पण तसंच आणि पॉझिटिव्ह साईडला पण तसंच. तर ऍक्च्युली या रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये आपण करंट आणि व्होल्टेज या दोन गोष्टी इन फेज क्वांटिटी असं म्हणतो आपण त्यांना, इन फेज क्वांटिटी. आउट ऑफ फेज, इन फेज, लीडिंग, लॅगिंग हा कन्सेप्ट आपण याच्यानंतर पुढे पुढे पाहणार आहोत, ठीक आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटला एसी व्होल्टेज अप्लाय केलं जातं तेव्हा आपण त्या रेजिस्टन्स मधून जाणारा व्होल्टेज, सॉरी, रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारा करंट म्हणजे व्होल्टेज आणि त्यामधून जाणारा करंट यांचा जर वेव फॉर्म काढला तर तो कसा येतो, हे अशा पद्धतीने येतो. म्हणजे सेम करंट पण तिथंच मॅक्सिममला जातं आणि व्होल्टेज पण त्याच पॉइंटला मॅक्सिममला येतं. करंट पण त्याच पॉइंटला झिरो पर्यंत येतं आणि व्होल्टेज पण त्याच पॉइंटला झिरो पर्यंत येतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरचं जे हीटर आहे, तर हीटर हा प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट म्हणून कन्सिडर केलं जातं. हीटर, ओके, तुमच्या घरी जे पाणी तापवायला हीटर आहे, एमर्सेबल हीटर असतं ना, ते जनरली प्युअरली रेजिस्टिव्ह म्हणून कन्सिडर केलं जातं. किंवा थोडंफार त्याच्यात इंडक्टिव्ह इफेक्ट असतो कारण ती राऊंडेड असते किंवा तिथं कॉईल असते, बरोबर. तुम्ही सगळ्यांना पाहिलेलं आहे हीटर, तर ते ऍक्च्युअली रेजिस्टिव्हच असतं कंपल्सरी, बट त्याच्यामध्ये लिटल बिट हा इंडक्टन्स इन्क्लूड होतो, ठीक आहे. मग त्या केसमध्ये त्या हीटरच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज आणि त्या हीटर मधून जाणारा करंट म्हणजे कोणतं, सायनोसॉइडल म्हणतो मी, हा लक्षात ठेवा, डीसी म्हणत नाही आता मी. आता इथून पुढे आपण कंपल्सरी एसी, एसी करंट म्हणलं की एसी करंट,
वोल्टेज म्हणलं की एसी वोल्टेज असं कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा मी हीटरला म्हणजे तुम्ही हीटरची पिन तुमच्या सॉकेटमध्ये लावाल आणि ऑन कराल बटन, तर त्यावेळेस त्याच्यामधून जाणारं जे काही करंट आहे आणि त्या हीटरच्या अक्रॉस येणारं जे काही व्होल्टेज आहे, तर त्या दोघांचं जर तुम्ही सीआरओ वरती ग्राफ काढला तर हा ग्राफ असा येतो. कसा? व्होल्टेज पण त्याच पॉइंटला झिरो होतं आणि करंट पण त्याच पॉइंटला झिरो होतं. व्होल्टेज पण त्याच पॉइंटला मॅक्सिमम होतं आणि करंट पण त्याच पॉइंटला मॅक्सिमम होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स हा झिरो असतो. त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स हा झिरो असतो. ठीक आहे, मग ठीक आहे. सो आय थिंक टाइम इज ओव्हर. ओके, सो दिस इज इनफ फॉर टुडेज लेक्चर. ओके, सो वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर, देन वी हॅव सीन दॅट what is meant by the phasor representation of alternating quantity or sinusoidal quantity, and then we have seen that with the help of a phasor diagram how the instantaneous value of the voltage and current is given by, and also we have seen that what is meant by the exact concept of phase, and also we have seen that concept of phase difference. Okay, concept of phase difference. Okay, concept of phase difference. So today we will stop over here. Thank you. Have a nice night.